कॉमन मॅनच्या मनावर राज्य करणारा गिरीश बापट. 5 वर्ष आमदार, 15 वर्ष नगरसेवक, 5 वर्ष खासदार, 2 वर्ष मंत्री, पण त्याला बंगला नाहीये. महापालिकेच्या सभागृहात आम्ही एकमेकावर तुटून पडायचो आणि महापालिकेच्या सभागृहाच्या खाली आमच्याकडे महापालिके हिरवळ असायची. सगळे त्या हिरवळीवर सभा संपल्यावर बसायचो आणि एकत्र चहा प्यायचो. तेव्हा गिरीश बापट माझा मित्र आणि अंकुश काकडे माझा मित्र, दोघंही पुलोदमध्ये, एक एस काँग्रेसमध्ये आणि एक भाजपमध्ये. म्हणून गिरीश बापटच्यावर आरएसएसनी आणि बीजेपीनी वॉच ठेवला, अंकुश काकडेवर एस काँग्रेसवाल्यांनी वॉच ठेवला. त्यांनी केलेलं राजकारण जर परत सुरू झालं देशाचं कल्याण होईल. नमस्कार मित्रांनो, नुकतेच आपले सर्वांचे लाडके पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट यांचं निधन झालं, तर त्यांच्याबद्दल थोडे किस्से ऐकायचे होते. तर हे किस्से ऐकण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत शांतीलाल सुरतवाला उर्फ काकांकडे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे अण्णा आणि गिरीश बापट ह्यांना गॅस म्हणून अशी उपमा भेटलेली आहे पुण्यात, आणि त्यांना ट्रायपॉड म्हणून पण म्हटलं जातं. तर आज आपण त्यांचे किस्से ऐकू काकांकडनं. काका नमस्कार. राम राम. काका, तुमची आणि गिरीश बापटांची मैत्री पहिले कधी सुरुवात झाली? मी 1979 महानगरपालिकेत निवडून आलो. गिरीश बापट 1983 महानगरपालिकेत निवडून आले. म्हणजे महापालिकेच्या राजकारणात मी गिरीश बापट यांना सिनियर. मी जेव्हा निवडून आलो ना महानगरपालिकेत, तेव्हा जुन्या लोकांचं वर्चस्व होतं. ओके. आणि महानगरपालिकेचं फार नुकसान होईल असं वागत होते. आणि म्हणून कुणीतरी मला एक चांगला मित्र जर मदतीला आला तर मी त्या हाणून पाडेल असं माझ्या डोक्यात ती खलबतं चालूच होती. गिरीश बापट निवडून आले, अंकुश काकडे निवडून आले आणि माझी ती खलबतं संपली. आणि मग आम्ही तिघांनी मैत्री केली. फक्त आणि फक्त जुने लोक महापालिकेचं नुकसान करत होते, ते होऊ नये म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं की आपल्याकडे आजही सज्जन लोकांची गँग नाहीये. ओके. दुर्जन लोकांची गँग आहे. रोज रात्री पत्ते खेळायला जमणार, रोज रात्री दारू प्यायला जमणार, रोज जुगार खेळायला, मटका खेळायला जमणार. सज्जन लोकांनी एकत्र यावं असं पुण्यात मला वातावरण दिसत नसायचं. आणि ह्या निमित्ताने माझी ती अडचण दूर झाली. आणि आम्ही 3 मित्रांनी पाप न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुण्याच्या प्रश्नात लक्ष घालायला सुरुवात केली. आमच्या महानगरपालिकेत दत्ता टोळ नावाचे मुख्य लेखापाल होते, क्लास 1 ऑफिसर. त्यांना ते आवडलं बरं का, आणि म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात लिहिलं की हे गॅस आहे गिरीश, अंकुश, शांतीलाल. आणि त्यांना असं वाटलं की 3 वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, पुण्याच्या हितासाठी भांडतायत, पुण्याच्या हितासाठी लढतायत. म्हणून जोपर्यंत या 3 लोकांची एकजूट पक्की आहे तोपर्यंत महापालिकेचं नुकसान होणार नाही. आणि म्हणून आम्ही संघटित आलो आणि महापालिके एकत्र काम करायला सुरुवात केली. बरं, आता गिरीश बापटांबद्दल जर आपण वाचलं किंवा थोडं त्यांच्याबद्दल आपण ऐकलं तर असं आपल्याला कळतं की ते जॉब करता करता ते पॉलिटिक्समध्ये आले. रोज महानगरपालिकेत 4 वाजता गिरीश बापट यायचे. बरं. सकाळी 8 वाजता शनिवार वाड्यावरून टेल्कोच्या बसमध्ये ते टेल्कोला कामाला जायचे. 4 वाजता 30 गाडी त्यांना शनिवार वाड्यावर सोडायची, तिथून ते पायी महानगरपालिकेत यायचं. गेली अनेक वर्ष त्यांना टेल्कोमध्ये नोकरी करून करून महानगरपालिकेत काम करताना मी स्वतः पाहिलेले. म्हणजे आज हा कॉम्बिनेशनच नाही, कारण की पॉलिटिक्स म्हणलं तर लोक आज प्रोफेशन म्हणून बघतायत, धंदा म्हणून बघतायत, आणि ह्यांनी आपला जॉब पण करता आणि पॉलिटिक्स करता, हे काहीतरी वेगळं वाटतंय मला. महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला की माणूस 2500 कोटी रुपयाचा मालक होताना आता मला दिसतंय. गिरीश बापट स्थायी समितीचे अध्यक्ष होते ना, ज्या दिवशी त्यांची 1 वर्षाची मुदत संपली त्या दिवशी महापालिकेतून स्कूटरवर त्याला जाताना मी पाहिलेला माणूस आहे. आमच्या काळात राजकीय लोकांनी पैसे गोळा करायचे असतात, 25-30-40% लोकांना हे गुन्हे माहीत होते किंवा मान्य होते.
बाकी 50-60-70% लोकांना हे मान्यच नव्हतं की इथं पैसे आपण लुटायला आलेलो आहे. बर, असं ते जेव्हा महानगरपालिकेत होते, स्थायी समितीत होते, असे काका आम्हाला काही त्यांचे काम सांगा की ज्यांनी आजच्या पुण्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट केला. काय माहितीये का, सगळी कामं त्या त्या वेळेला सगळ्या वर्तमानपत्राच्या संपादकापासून पत्रकारापासून त्या पुणेकरांनी पाहिलेली आहे. आता वल्लभभाई पटेलचा पुतळा उभा केला तर दाखवत आहे तर नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी केलं. बरोबर, आमची कामं ती नव्हतीच. महानगरपालिकेत लूट होऊन द्यायची नाही, आता हे कसं काम दाखवणार? बरोबर. काय माहितीये का, आमच्या एजंडावर विषय यायचे. सर्वे नंबर 132 याचे मालक XYZ ह्या जागेवर दवाखान्याचं रिझर्वेशन आहे, ती जागा त्यांना परत देऊन टाकावी. म्हणजे महापालिकेच्या जागेचं वाटोळ करून टाकायचं, लोकांच्या हिताचं वाटोळ करून टाकायचं. त्या सगळ्या वाचवण्याचं फार अवघड काम त्या पिरियडमध्ये आम्ही लोकांनी केलेले. तुम्हाला आज पु ल देशपांडे उद्यान दिसतंय, आज पुण्यात 100 गार्डन दिसतायत, 100. हे बापटचं सगळ्यात मोठं काम आहे, कोणाला कळणार आहे सगळं? बरोबर काका. मग आपण बघतो की ते MLA झालेले आहेत आणि 5 वेळा कंटिन्यू जिंकून आलेले आहेत, तर मग हे जे त्यांचं वर्चस्व होतं कसबापेठ हे जे मतदारसंघ आहे ते कशामुळं? स्वभाव आणि प्रतिमा. बघा, मी तसा श्रीमंत घरातला माणूस आहे, माझे वडील कधीही गरीब नव्हते मी जन्माला आल्यापासून. पण वडिलांच्याकडून आम्हाला एक रक्कम मिळायची ना खर्च करायला, त्याच्या पलीकडे आमची ताकद नाही. तसं गिरीश बापटलाही पैसे नाही ना. म्हणजे आमच्या पुणेकरांनी आम्हाला अंकुशला, मला, गिरीशला स्कूटरवरच फिरताना पाहिलेले. बरोबर. म्हणजे आमची प्रतिमा काय? कॉमन मॅन. गिरीश बापटची प्रतिमा काय? कॉमन मॅन. आम्ही कुणाचं काम होऊ नाही तर न होऊ, आलेल्या माणसाचा जीव गेला तरी रागवायचं नाही, कारण तो दुःखी असतो, तो अडचणीत असतो, समजून घ्यायचं, तो आशेने आलेला असतो. अशा स्वभावातून आम्ही काम करत होतो, गिरीश बापट काम करत होते, आणि ते काम कसबापेठ विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांना पटत होतं. साधा माणूस कुणी रस्त्यावर चिकू विकत असेल तर गिरीश बापट जाणार आणि तंबाखू मागणार, तो चिकूवाला खुश, तंबाखू त्याच्याकडनं घेताना ज्या 5-25 लोकांनी बघितले ते खुश. म्हणजे असं कॉमन मॅनच्या मनावर राज्य करणारा गिरीश बापट, आणि म्हणून 5 वेळा बिनधास्त तो निवडून आला. बरोबर काका. बापटांबद्दल हे पण आपण सांगतो किंवा नेहमीच ऐकतो की एज्युकेटेड होते आणि त्या एज्युकेशनचा त्यांनी भरपूर वापर त्यांच्या पॉलिटिक्सला केलेला आहे. कारण की आपण बऱ्याचदा बघतो की पॉलिटिक्समुळं बरेच शॉर्ट टर्म निर्णय घेतले जातात आणि ते लोकांना आवडतात की बाबा फ्री हे वाटलं ते वाटलं, पण लॉंग टर्म अर्थशास्त्रासाठी ते चांगलं नसतं. तर बऱ्याचदा असं आपण बघायला आलं की त्यांनी लॉंग टर्म निर्णय घेतलेले आहेत. असे कुठले निर्णय तुम्हाला सांगायचे का? एक लक्षात ठेवा, मी 1 कोटी रुपये खाल्ले की 80 लाख रुपये उधळतो. आता या माणसांनी पैसेच खाल्ले नाही, उधळायला कुठं जाणार? आणि त्यामुळं आमची कुवतच नव्हती. आम्ही आमच्या दुकानी जर सांगितलं की आम्हाला प्रत्येक मतदाराला 2 किलो तांदूळ द्यायचे, पैसे द्या, तर आमचा बाप आम्हाला हाकलून देत होता. तसं गिरीश बापट कुठनं देणार? म्हणून ह्या राजकारणात पुढच्या असं काहीतरी येईल त्यावेळेला आमच्या डोक्यात सुद्धा आलं नाही. दिवाळीला दिवाळी भेटकार्ड पाठवायची 100-200, तर तिकीटं लावायला आमच्याकडे पैसे नसायचे. आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगायचो, जा नीरव गुजरला घरी जाऊन देऊन टाक भेट कार्ड. म्हणजे अशा वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो. मी BMCCला 6 महिने शिकलो, सायकलवर जात होतो. मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मोटरसायकल घेतली 1500 रुपयाची, तेव्हासुद्धा मला घरातून पैसे नव्हते दिले, मी माझ्या स्वतःच्या कष्टातून पैसे कमवून घेतले. गिरीश बापटनीसुद्धा तेच केलं, तर तो टेल्कोला कामाला होता, त्याचा पगार, त्या पगाराच्या पलीकडे तो काय करणार ना. आणि म्हणून अशा वातावरण, आम्हाला 500 रुपये मानधन होतं महिना, आणि आम्हाला 500 रुपये पुरत होते, आता 1,00,000 रुपये पुरत नाही आहेत. जाऊ द्या, चालायचं. म्हणून त्यांनी केलेलं राजकारण जर परत सुरू झालं देशाचं कल्याण होईल. बरोबर.
काका आम्हाला सगळ्यांना काहीतरी एक असा किस्सा सांगा की ते जेव्हा कॉर्पोरेशनला होते किंवा तुम्ही एक किस्सा लिहिलेला होता मी न्यूजपेपरमध्ये वाचला होता की तुम्ही मेयर झाल्यानंतर कसं तुम्ही नाटकात काम केलं होतं संध्याकाळी त्याच संध्याकाळी असा काही किस्सा आहे का त्यांच्या? नाही ना, गिरीश बापटला एकच वेळ होतं सर्वसामान्य लोकांच्या सुखा दुःखात उभं राहणं. मी तसा नाटकात काम करायचो, पिक्चरमध्ये काम करायचो, ट्रेकिंगला जायचो, संजीव कुमार माझा दोस्त, अमिताभ बच्चन माझा दोस्त, तसं त्याला काही नव्हतंच ना. त्याला एकच वेळ होतं कॉमन माणसांच्या सुखा दुःखात उभं राहणं आणि जिथं जिथं करता येईल तिथं तिथं सहकार्य करणं. त्यामुळे त्याच्या बाबतीत असलं काय वेगळं नाही ना. पण त्याला मी आम्ही सगळे तिरुपतीला गेलो होतो, मी महापौर असतानाच गेलो होतो. मी जेव्हा महापौर झालो तेव्हा पुण्यात महापौरांनी महानगरपालिकेच्या पैशांनी दौरे करायची पद्धत होती. म्हणजे दौऱ्यावर कोण जाणार, मी खर्च कोणाचा, महापालिकेचा, हे आम्हालाच मान्य नव्हतं. तेव्हा गिरीश बापटनी आम्हाला सगळ्यांना प्रेमाने सांगितलं की आपण तिरुपती बालाजी जाऊ, दर्शन घेऊ, पण आपल्या पैशांनी जाऊ. आत्ताच्या लोकांना हेही पटणार नाही ना, आम्ही सगळे आमच्या स्वतःच्या पैशातनं वर्गणी काढून तिरुपतीला जाऊन आलो. बरोबर. त्यांच्याबद्दल एक किस्सा हा पण एक प्रख्यात आहे की रस्त्यावरती एकदा खड्डा झाला होता पाषाण रोडवरती आणि त्या खड्ड्यामधनं गाडी गेल्यामुळं कोणाचा तरी अपघात झाला आणि त्यामुळं त्यांना ते एवढं ते हे झालं, वाईट वाटलं की दिवसभर तिथं आंदोलनाला बसले होते ते. हा खरंय ना, मग मी तुम्हाला सांगितलं ना सुखा दुःखात उभं राहणं, आता हे काही काम नाही ना. बरोबर. हे काम नाही, मला रस्त्यानी जाताना कुठं पाणी साठलेलं दिसलं तर ते काढायला लावणं, खड्डे दिसलं तर बुजवायला लावणं. बरोबर. ह्याच कामात तो लहानाचा मोठा झाला आणि त्याला ह्या कामातच खूप रस होता. बघा तो जिथं राहत होता तिथंच राहतोय. बरोबर. 5 वर्ष आमदार, 15 वर्ष नगरसेवक, 5 वर्ष खासदार, 2 वर्ष मंत्री, पण त्याला बंगला नाहीये. बरोबर. म्हणजे आम्हाला अशा छोट्या छोट्या ज्याच्यामुळं पुणेकरांना त्रास होणार नाही अशा प्रश्नातच रस घेतला. कधी काका आता तुम्ही गॅस म्हणताय पण तुमच्यावरती बरेचदा प्रेशर आलं ना. मी जेव्हा महापौराची निवडणूक लढवली ना तेव्हा आम्हाला आमचं गुप्त मतदान. बरोबर. तेव्हा गिरीश बापट माझा मित्र आणि अंकुश काकडे माझा मित्र, दोघही पुलोद मध्ये, एक एस काँग्रेस मध्ये एक भाजप मध्ये. बरोबर. त्या बाकीच्या नगरसेवकांना वाटलं की हे दोघं मला मत देतील म्हणून गिरीश बापटच्यावर आरएसएसनी आणि बीजेपीनी वॉच ठेवला, अंकुश काकडेवर एस काँग्रेसवाल्यांनी वॉच ठेवला. अंकुश काकडे जरा थोडा डेअरिंगबाज होता, त्यांनी त्याच्या पक्षालाच मत दिलं आणि त्याच्या पक्षातल्या दुसऱ्या माणसाला दाखवून मतपेटीत टाकलं. पण आम्ही ठरवलंच होतं ना की आपण राजकारणात आपल्याच पक्षाबरोबर राहायचं. बरोबर. नो कॉम्प्रोमाइज एट एनी लेवल एट एनी कॉस्ट. पण समाजकारण, तुम्हाला पाणी पाहिजे तर कशाला राजकारण आणायचं, खड्डा बुजवायचा आहे कशाला राजकारण आणायचं, ठेकेदार पैसे खातोय कशाला राजकारण आणायचं. म्हणजे नॉन पॉलिटिकल कामं जी 90% असतात ती नॉन पॉलिटिकल पद्धतीने गिरीश बापटनी केली म्हणून मी म्हणलं. त्यांनी नॉन पॉलिटिकल पद्धतीने जी कामं केली त्या आजचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर ठरवतील त्या महाराष्ट्राचं कल्याण होईल. बरोबर. म्हणजे तुमचं फॉर्म्युला सिम्पल होता की राजकारणात आपण आपल्या पार्टीला निष्ठा ठेवायची आणि 90% जे कामं आहेत त्यात राजकारण बिलकुल आणायचं नाही. तुमच्या सोसायटीला दिवे लावायचे, काय राजकारणाचा, भाजपवाला राहत असला तरी दिवा पाहिजे, काँग्रेसवाला राहत असला तरी दिवा पाहिजे. म्हणून आपण 90% सगळे पॉलिटिकल लोक 90% नॉन पॉलिटिकल जगू शकतात. वाईट असं वाटतं की आता ते जगत नाहीयेत आणि एकमेकाला शिव्याच घालत सुटले. बरोबर. म्हणजे ते जे आपल्याला दिसतंय की वेगवेगळे पार्टीचे लोक एकत्र यायचे पुण्याच्या हितासाठी काम करायचे ते आज दिसत नाही. आज दिसत नाही. महापालिकेच्या सभागृहात आम्ही एकमेकावर तुटून पडायचो आणि महापालिकेच्या सभागृहाच्या खाली आमच्याकडे महापालिके हिरवळ असायची, सगळे त्या हिरवळीवर सभा संपल्यावर बसायचो आणि एकत्र चहा प्यायचो. बर. आणि पुणेकर बघायचे. त्यामुळं पुणेकरांचा आमच्यावर प्रेमाने विश्वास होता. काका माझं काम आहे, मी HUDSS स्पर्धा परीक्षा केंद्र चालवतो आणि आम्ही जे उद्याचे ब्युरोक्रॅट्स आहेत म्हणजे आपण त्याला म्हणू शकू की सिव्हिल सर्व्हंट्स, ह्यांना आम्ही ट्रेनिंग देऊन कोचिंग देऊन ह्यांना घडवतोय. तर तुमच्या सगळ्या या कारकिर्दीमध्ये तुम्ही ब्युरोक्रॅट्स सिव्हिल सर्व्हंट्सचा रोल किती त्याला महत्त्व देता तुम्ही, की तुम्ही काय पॉलिसी बनवली किंवा ते तुम्हाला कसं मदत करतात? राज्य सिव्हिल सर्व्हंटच चालवतात. मला सांगायचा अधिकार आहे,
सही करायची का नाही तो अधिकार त्यालाच आहे. बरोबर. परत सांगतो, माझ्या काळात त्यातही 25% लोक सज्जन होते. आज नाहीये. बरोबर. एक सोसायटी माझी, मी ज्या सोसायटीत राहतो 400 फ्लॅट आहेत. 400 फ्लॅटवाल्याने एमएससीबी मध्ये पैसे दिले ना लाईट मीटर घ्यायला. बरोबर. कुठला मंत्री आला होता घ्यायला? मी एकदा एका महाविद्यालयात गेलो होतो, माझं भाषण होतं, मला लेक्चरला बोलवलं होतं. पैसे खात नाही असा तहसीलदार दाखवून 100 रुपये मिळवा, आहे का? बरोबर. एक गुंठा जमीन विकत घेतली, एक गुंठा 7-12 तुमच्या नावावर करायला पैसे द्यावे लागतात. बरोबर. काम खरं असू किंवा खोटं असू, 1 एकर जागा घेतली तर पैसे द्यावे लागतात. देणाऱ्यांनी दिली, घेणाऱ्यांनी घेतली, कुणाचाही वाद नाही. पैसे दिल्याशिवाय 7-12 नाव लागत नाही. आता काय तुम्ही यांच्याबद्दल बोलता? माझी अशी इच्छा असती, माझी अशी नेहमी, मी त्या कॉलेजमध्ये सांगितलं होतं, मुख्याध्यापकांना सांगितलं होतं की ह्याच्यातली पोरं शिकून पुढं मोठी होतील, सगळ्यात पहिलं त्यांना हेच शिकवा की मी पैसे खाणार नाही. बरोबर. मी जगाने काही करावं तो घेतो म्हणून मी घेतो, हे लंगडं आहे, लंगडं लंगडं समर्थन आहे. म्हणून मी खाणार नाही असा एक वर्ग कधी भारतात तयार होईल मला माहीत नाही, पण तो झाला पाहिजे. मग हे करण्यासाठी कुठं कमी पडतो काका आपण? म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थामध्ये गरीब लोक आहेत म्हणून ते जास्ती पैसे खात आहेत किंवा शिक्षण कमी पडते? नाही. काय प्रॉब्लेम? काय नाही. म्हणजे रागू नका, तुम्ही शिकलेले लोक आहे, माझी तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. पण माझ्याकडं गावाचं पोतं घेऊन हमाल पंचायत मधला हमाल आला, 10 रुपये जास्त मागितले की मी रागवतो. बर. आणि एक अधिकारी खोटं काम करायला एकाची सही करतो आणि 5 कोटी रुपये घेतो. बरोबर. देशाला खड्ड्यात कोण घालते? हमाल घालतोय का तो सही करून 5 कोटी रुपये घेणारा घालतोय? करा ना विचार. आता मी काय, मी 11वी पास आहे, पण काही शिकलेले लोक ज्यांना भ्रष्टाचार मान्य नाही त्यांनी एकत्र बसावं आणि काय करावं याच्यावर चर्चा केली पाहिजे. आता एकंदरीत काका तुमचा जो पूर्ण बॅकग्राऊंड आहे तो म्हणजे बिझनेस फॅमिलीमधनं आहे, तर आजची जी स्थिती आहे किंवा तुमच्या गिरीश बापट सरांच्या वेळेची स्थिती असेल, तर ह्याच्यामध्ये काय फरक दिसतोय का? की बिझनेसला प्रो बिझनेस आहे, तेव्हा बिझनेसला जास्ती सपोर्ट करत होते लोक, का आता जास्ती बिझनेसला सपोर्ट करतायत पॉलिटिशियन? मेनी मेन मेनी माइंड. ओके. ज्या दुकानावर लोकांचा विश्वास आहे तिथं वेड्यासारखी गर्दी आहे. जो दुकानदार ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यामध्ये कमी पडतो त्याला गिराईक नाहीये, कमी आहे. गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात काही रोल असता कामा नये, काही रोल असू नये. मला माझा धंदा शांतपणाने करून द्यावा एवढंच सरकारचं वातावरण असलं पाहिजे. आपण झाले काय माहिती आहे का? MIDC. बरोबर. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तिथं गॅंग येत सध्या. तुमच्या कारखान्याला रंग मारायचा असेल तर काम आम्हाला द्यावं लागेल. बरोबर. तुम्हाला खडी पाहिजे असेल आमच्याकडनंच घ्यावी लागेल, तुम्हाला वाळू पाहिजे आमच्याकडनंच घ्यावी लागेल, तुम्हाला 10 ट्रक माल कुठेतरी पाठवायचा ट्रक आमच्याकडनंच घ्यावं लागेल. ह्याच्यामुळं वाटोळं झालेलं आहे. कोण दुरुस्त करणार? डिसाईड अँड दुरुस्त करा. बरोबर. मी आत्ता जस्ट गुजरातवरनं आलो, गुजरातला आपला IAS ऑफिसर आहे, IAS वरुण बरनवाल, तर त्याच्याशी मी जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी मला सांगितलं की गुजरातमध्ये दादा सगळ्यात महत्त्वाचं जो फॅक्टर आहे, जो पॉलिटिशियन प्रेशर देतो, प्रेशर ग्रुप जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बिझनेस लॉबी. आम्हाला स्पष्ट सांगितलेलं असतं की बिझनेससाठी जे लागते ते त्यांना द्या, पहिले बिझनेस रन करून द्या. तसं महाराष्ट्रात चित्र तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत. त्यासाठी महाराष्ट्र मागं पडेल का? पडलेलं आहे. खूप 100-100 वर्षापासून इथं जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामुळे आपण टिकू नये. बरोबर. मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगतो. मी महापौर असताना प्रिन्स आगा खान लंडन, त्यांनी ठरवलं की मला भारतात 170 कोटी रुपये शैक्षणिक कामात खर्च करायचे.
ती बातमी आमच्याकडे आली. सोमजी खोजा कम्युनिटी पैकी होता, त्यांनी वाचली आणि त्यांनी मला सांगितलं, काका वो 170 कोटी देने वाला है, अगर पुणा में आ गया तो पुणा में बहुत बड़ा काम हो जाएगा. आम्ही आमच्या महापालिका आयुक्तांना सांगितलं की आपण तिथे जाऊन त्याला भेटून ते 170 कोटी पुण्याला आणू. आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ, 30 दिवस निघून गेले. बरोबर. 30 दिवसानंतर ताजमहाल हॉटेलमध्ये आम्ही त्यांच्या व्यवस्थापकाला भेटायला गेलो. ते लंडनला होते, त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापनाला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो. 1 महिन्यापूर्वी ते 170 कोटी रुपये गुजरातला गेलेले होते, ऑलरेडी गेलेले होते. म्हणजे आम्ही ह्या कामात कमी नाही, खूप कमी पडतोय. वन विंडो आम्ही कमी पडतोय करतोय आणि याची जबाबदारी राजकीय लोकांची. MIDC मध्ये असलेल्या 100% इंडस्ट्रीला भरपूर पैसे कमवून द्या म्हणजे महाराष्ट्राचा विकास आहे, त्याचं वाटोळं करणं म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान आहे. नवीन पिढीमध्ये खूप लोकांना आजकाल राजकारणात यायचं असेल, असे बरेच आपण बघतो, पोस्टर लावलेले असतात त्यांनी, फ्लेक्स लावलेले असतात त्यांनी, त्यांना तुम्ही काय सांगाल? पोस्टर आणि फ्लॅग्स लावून महापालिकेत जे निवडून आले ना, त्यांनी तर वाटोळं केलेले. हे पोस्टर बॉईज आहेत, हे काय कार्यकर्ते नाही. कार्य आम्ही कसे घडलो माहिती आहे? आमच्या चौकात एखाद्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीच्या घराला आम्ही सगळे मदतीला जायचो, स्वयंपाकाची मदत करायचो, मंगल कार्यालय साफसफाईची मदत करायचो, झाडू मारायचो. एखादा मेला असेल तर वैकुंठला जायचं, गौऱ्या रचायच्या, लाकडं रचायची, त्या फॅमिलीला मदत करायची. एखादा आजारी असेल तर त्याच्याच घरातून त्याच्या आईने दिलेला डबा घ्यायचा आणि त्याला दवाखान्यात द्यायचा. ही कामं करून करून आम्ही इथपर्यंत पोचलो होतो. पोस्टर बॉईज नव्हतो आम्ही बाबा. आणि म्हणून लोकांच्या सुखा दुःखात उभा राहणारा जो कार्यकर्ता असतो ना, तो मतदारांनी निवडला पाहिजे. बरोबर. या पोस्टर बॉईजला मतदान करू नका, आपल्या शहराचं नुकसानच होतंय. माझा 28 वर्ष नगरसेवक, मी 28 वर्ष पुण्याचा महापौर झालो, अख्ख्या पुण्यात आजपर्यंत मी एकही बोर्ड लावला नाही तरी निम्मे पुणेकर मला ओळखतात. बरोबर. मग तुम्ही असे कुठले 3 गोष्टी सांगू शकता का की जर मला उद्या राजकारणात जायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं पैसे खाऊ नको, लोकांची सेवा कर, बाकी काही करू नको. लोक योग्य वेळेला निर्णय घेतात. गिरीश बापटला मत देत होते ना, पैसे न खाता. बरोबर. आता भाजपच्या उमेदवारांनी म्हणतात, बाबा आपल्याला काय कळतं, कोण चेक करायला जातं, 550 कोटी रुपये खर्च केले पण पडला ना, गंगेकर निवडून आला ना गरीबाचा माणूस. गरीबाला न्याय मिळतो, न्याय मिळत असं नाहीये. म्हणून गरीब होऊन म्हणजे श्रीमंत माणूस होणं गुन्हा नाहीये. माझे वडील श्रीमंत होते पण तो माझ्या मतदाराला कधी गुन्हा वाटला नाही ना. बरोबर. माझ्या मतदारांनी 1 रुपया न घेता मला आयुष्यभर 5-5 निवडणुका मतदान केलं ना. तिसऱ्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलो होतो, हायएस्ट इन महाराष्ट्र. काय 1 रुपया आम्हाला दिला होता का दुकानातून? कुणी नाही दिला ना. म्हणून काम करत राहा, लोकांच्या समोर राहा, थोडं डोकंही चालवा. बरोबर. हमाल पंचायत मधला हमाल बिल हे काम करतो पण लोक त्याला मत द्यायला जाणार नाही. तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर काम करा, स्वच्छ राहा आणि लोकांच्या समोर येत राहा. बरोबर. काका आजचं पुणे तुम्ही बघताय, तर तुम्हाला काय वाटतं पुण्यामध्ये काय बदल झाला पाहिजे, कसं पुणे अजून चांगलं करता येईल आपल्याला? शिकलेल्या लोकांनी नियम पाळले ना वाहतुकीचे, तर 50% एका दिवसात प्रश्न सुटतोय. शिकलेल्या लोकांनी, शिकलेले लोकच वाहतुकीचे नियम मोडतात. कुठल्याही चौकात मला घेऊन चला, मी तुम्हाला दाखवतो ना, स्त्री असो पुरुष असो, 3 माणसांनी एका गाडीवर बसायचं नाही. तो कायदा कोणासाठी केलाय? तुमच्यासाठी केलाय ना. बरोबर. तुम्ही मरू नये म्हणून केलाय ना. मग का 3 लोकांना घेऊन गाडीत बसता? वनवेतून जाऊ नका. तो कायदा कोणासाठी केलाय? तुमच्यासाठी केलाय, माझ्यासाठी केलाय ना. मग वनवेतून जाऊ नका ना. जो कायदा माझ्या हितासाठी आहे तोही मी तोडवणार, असं ज्या वेळेला शिकलेला माणूस ठरवतो त्यावेळेला राम भरोसे हिंदू हॉटेल चालू होतं. काका तुमचं एक खूपच प्रख्यात गाजलेलं आंदोलन म्हणजे हेल्मेट बंदीच्या, म्हणजे तुम्ही हेल्मेटला सपोर्ट करत नाही, तर ह्याचं कारण काय? हेल्मेट आहे ना अविचारीपणाने घेतलेला निर्णय. आता तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. मी सिगरेट पिलो, त्याच्या धुराचा तुमच्या नाकावर परिणाम होतो, तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. बरोबर. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, कायदा करा. मी
रस्त्यावर उभा राहिलो मोठ्या मोठ्यांनी डबडं वाजवलं तुम्हाला त्रास होऊ शकतो. बरोबर, कायदा करा. मी दारू पिलो आणि रस्त्यात पडलो, आखडलो, धडपडलो, घरी ऐका वायका पोरांना मारलं, लायसन आणा, कायदा करा. हेल्मेटमध्ये काय माहिती आहे का, हेल्मेट न घालता मी 20 किलोमीटरच्या स्पीडनी गेलो, माझं नुकसानच नाही ना काय, म्हणजे माझा माझा निर्णय मला घेऊ द्या ना. हेल्मेट न घालता तुम्ही 100च्या स्पीडनी गेले तुम्ही मरणार आहे. बरोबर, हेल्मेट घालून सुद्धा तुम्ही 100च्या स्पीडनी गेले तर मरणार आहे, म्हणजे तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण नस काय. आता माहिती आहे का, कात्रजवरून एक रस्ता येतो बघा आंबेगावला. बरोबर, 1000 ठिकाणी स्टंपलर करून ठेवले, गाड्या उड्या मारत मारत येतात. 1000 ठिकाणी का माहिती आहे का, एका ड्रायव्हरनी गाडी चुकीची चालवली. हा कायदा आहे का, 5 लाख गाड्या जेव्हा जातात तेव्हा एक धडकतो, एक धडकतो त्याची शिक्षा 5 लाख लोकांना, त्याला करा ना. आपल्याकडं माहिती आहे का, ज्यांनी गुन्हा केला ना त्याच्याकडनं पैसे घेऊन सोडून देतात, त्याला शिक्षा करा ना. त्याला शिक्षा करत नाही आणि सज्जन लोकांना छळता, हा भारतातला कायदा अपायकारक आहे. तुम्ही जगात जाणार आहो, जगात जाणार, तुम्ही जगातले सगळे कायदे. आता अमेरिकेने हेल्मेटचा कायदा केला, तिथे 100 किलोमीटरच्या स्पीडनी स्कूटर चालवायलाच लागती, मोटरसायकल चालवाय ते रस्त्यात तसे करून ठेवलेले आहेत. आम्हाला भाऊ महाराजाच्या बोळातून 10 किलोमीटरच्या स्पीडनी गाडी चालवता येत नाही, त्या अमेरिकेचा कायदा मी घेऊन काय करणार. बरोबर, आणि म्हणून ह्या बाबतीत सरकारनी माझं नुकसान होत आहे, कायदा करू नका. मी दुसऱ्याचं नुकसान करतोय तिथं कायदा, मी हेल्मेट घातली नाही म्हणून तुम्हाला मारतो का, मी मारतो ना, माझ्यात नुकसान काय. आणि म्हणून हेल्मेटच्या बाबतीत क्लीन टायटल पाहिजे, गाडी 25 किलोमीटरच्या स्पीडनी चालवा, गुन्हा केला गाडी जप्त करायला पैसे घेता, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, कसले घाणेरडे कायदे करून ठेवलेत भारतात आपल्या. जो स्कूटरवरनं वन वेतून येतोय फक्त 4 तास त्याची स्कूटर जप्त करा एका ठिकाणी, तो आयुष्यात परत गुन्हा करणार नाही. त्याच्या 4 तासाचं वाटोळं करा फक्त, तुम्हाला ते जमत नाही, 1 तास त्याची गाडी इथं लावून ठेवा आणि 1 तासाने सांगा गाडी घेऊन जा, बघा तो परत आयुष्यात गुन्हा करणार नाही. पण आपण पैसे मागतो, त्याच्या खिशात पैसे आहेत, तो देतो पुढच्या चौकात परत गुन्हा करतो. भारत माता की जय. बरोबर काका, आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात की पुण्यामध्ये आपण सगळे राहतो, तर बऱ्याच वर्षांपासून आपण बघतोय पुण्यातलं जे हवामान आहे किंवा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहे, प्रदूषण आहे, ते बरंच वाढत चाललेलं आहे, तर ह्याच्यावरती तुम्हाला काही सोल्युशन वाटतं का? आहे ना सोल्युशन. काय काका, सरकारनी सरकारचं काम करायचं, मी माझं काम करायचं ना. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी, 13 कोटी लोकांनी प्रश्न निर्माण करायचे आणि 288 खासदारांनी सोडवायचे, गणित कधीच बसणार नाही. बरोबर, म्हणून ह्याच्यावर एकमेव सोल्युशन आहे. मी बोललो होतो माझा वाढदिवस एक झाड लावून मी साजरा करणार, मी जग काय करतो बघू नका. जर 13 कोटी लोकांनी स्वतःचा वाढदिवस एक झाड लावून साजरा केला तर 13 कोटी झाडं फुकट लागतील. बरोबर, 50% प्रश्न सुटलेला असेल. आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही ना, आम्ही काय करतो माहिती आहे का, गव्हर्नमेंटला झाडं लावायला सांगतो. आता माझी शेती आहे, माझ्या शेतात मी खड्डे घेतो ना झाड लावायला, मी 550 नारळाची झाडं लावली आहे, किंवा एक खड्डा घ्यायला किती पैसे लागतात मला माहिती आहे. बरोबर, मला 90 रुपये लागले, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला 1200 रुपये लागले एक खड्डा घ्यायला, 1100 रुपये खाल्ले. बरोबर, काय तर तुमचं एन्व्हायरमेंट नीट अँड क्लीन होणार आहे, होणारच नाही आहे. काका अजून एक प्रश्न, की आपण ब्लड बँक मार्फत खूप मोठं काम करतोय, तर ही संकल्पना ब्लड हे खूप महत्वाचं आहे, त्यांनी लोकांचा आपण जीव वाचू शकतो, ही संकल्पना तुमच्यात कुठून आली? मी स्वतः रक्तदानातला माणूस आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, आता तुम्ही आधी बोलले असतं तर काढून ठेवलं असतं, मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सर्टिफिकेट आहे. म्हणून माझ्या मुलाला मी तेच सांगतो, लोक मुलाला वारसा हक्क देऊन जातात, पैसे, दुकान, इस्टेट, मी मुलाला पैसे इस्टेट देऊन जाणार नाही आहे, मी वारसा देऊन जाणार आहे रक्तदानाचा. मी 146 वेळा रक्तदान केलेलं आहे, आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की जे विकत मिळत नाही त्यात आपण काम केलं पाहिजे. आता काय माहिती काय, हे पुढारी पोस्टर बॉईज पैसे गोळा करतात, वह्या विकत घेतात आणि वह्या वाटतात. आमच्या काळात पैसेच नव्हते, आम्ही कुठनं वह्या विकत घेणार आणि वाटणार, आम्ही रक्तदानात काम केलं. आम्ही रस्त्यावर बोर्ड लावले, रक्त मिळेल संपर्क साधा, शांतीलाल चुरतवाला.
करा ना पुण्यातल्या 100 लोकांनी, कारण अख्ख्या पुण्यात जर आपण फक्त वाढदिवसाला रक्तदान केलं, महाराष्ट्राला आपण रक्त पुरवू शकतो. बरोबर, महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त वाढदिवसाला रक्तदान केलं तर देशाला रक्त पुरवू शकतो. अख्ख्या हिंदुस्थानाने रक्तदान केलं फक्त वाढदिवसाला, एकदा जगाला रक्त पुरवू शकतो. पण आम्हाला त्यात इंटरेस्टच नाही राहिला. सुशिक्षित लोकांना नाही, अशिक्षित लोकांना नाही. आणि म्हणून मी हे करू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. त्या क्षेत्रात काम करायचं मी ठरवलं. मी महापौर झालो, पुण्याचा महापौर झालो, माझी मातृभाषा गुजराती, माझ्या आडनावातच सुरतवाला, म्हणजे माझ्या आडनावात परप्रांतीय असा त्या संदर्भ आलेला. आणि म्हणून मी महापौर झाल्यावर जाहीर केलं होतं की मी पुण्याला एक उत्तम संस्था देणार. का तर पुणेकरांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाला महापौर होण्याचा मान दिला, आणि म्हणून ही एक उत्तम संस्था देण्याचा मी त्यावेळेला प्रयोग केला. आज 29 वर्षानंतर माझी ब्लड बँक उत्तम चाललेली आहे. काका, तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं अचीवमेंट म्हणून कशाला बघता? रक्तदान. रक्तदान मी मेल्यावर लय चांगला माणूस होता. काय भाषण बिषण करू नका, फक्त शांतीलाल सुरतवाल्याच्या आत्म्याला बरं वाटावं असं वाटत असेल तर वर्षातून एकदा रक्तदान करा. धन्यवाद काका, तुमच्याशी बोलून खूपच आनंद झाला. खूप नवीन शिकायला भेटलं आणि नवीन पिढीला खूप चांगले चांगले जे मेसेजेस आहेत ते भेटतील. माझे याच्यात एक शेवटचा आर्ग्युमेंट वाइंड अप करायला, कुणीतरी हे बघणार आहे. मी नेहमी आर्ग्युमेंट करतो, जे पटलं त्याचा स्वीकार करा, नाही पटलं ते सोडून द्या. भ्रष्टाचार करू नये हे पटतं, पण भ्रष्टाचार करायची संधी मिळली की सुरू होतो. तसं करू नका. जे पटलंय त्याचा आपण स्वीकार करून त्याप्रमाणे जगू. भारत देश, मी भारत महान आहे, नो कॉम्प्रोमाइज. भारतातले लोक तुम्हीच पाहताय. बस इथंच थांबूयात. धन्यवाद काका.